सर म्हणजे तुम्ही म्हटलं होतं की मशिदीत साधा वस्तरा तरी शोधून टाकवा, काल राज ठाकरेंनी परत एकदा टीका केली आहे त्यावर. वस्तरा सापडला नाही, सापडला नाही ते म्हणतात. 2009 ला मी आमदार झालो, 2022 पर्यंत मी आमदार आहे. आतापर्यंत 3 धाडी पडल्या, त्या 3 धाडींमध्ये जेवढे माणसं सापडली जी अजून प्रूव्ह नाही झाली आहेत. Nobody is guilty unless and until he is proved guilty. तेव्हा अतिरेकी कोण? तर नथुराम गोडसे, ज्यांनी गोळ्या मारला आणि फासावर गेला, त्याला अतिरेकी म्हणतात. अतिरेकी म्हणायला खूप सोपं असतं, कारण का स्टॅम्पिंग करता येतं. तेव्हा आधी इतिहास वाचावा, कायद्याची पुस्तकं वाचावी आणि मग छप्पा मारावा की ते अतिरेकी आहेत. मग साध्वी कोण आहे? साध्वी कोण आहे? एवढे बॉम्ब फुटले, अजमेरला बॉम्ब फुटला, तो कॅप्टन कोण आहे? तो कॅप्टन काय त्याचं नाव? पुरोहित. कर्नल पुरोहित. तो कोण आहे? त्याचं नाव नाही घ्यायचं. मुसलमानाला स्टॅम्प केलं अतिरेकी आहे की झालं, आपलं काम संपलं ना. वस्तरा कसा मिळेल? त्यांचा मित्र हाजी अराफत शेख दाढी ठेवायचंच नाही. त्यांच्या समोर बसलेला सलीम नावाचा त्यांचा कार्यकर्ता, ज्याला त्यांनी सांगितलं हा बघ, म्हणजे ह्यांच्या बरोबर असेल तो देशप्रेमी आणि ह्यांच्या बाजून असेल तो देशद्रोही. हे नवीन सर्टिफिकेट कार्ड देण्याचं काय दुकान काढलं यांनी? जा दे, कुठे लक्ष नवमलिकांची. चला 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 चला.